तर माझी छाती फाडून बघितली तर त्यातही राधाकृष्ण विखे पाटीलच दिसतील असं महत्वपूर्ण वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय. एवढंच नाही तर मित्र मोठा भावा असं कुणाला वाटत नाही असं सांगायलाही ते विसरले नाहीत. आगामी निवडणुकीला सामोरं जाताना मराठा चेहरा असावा असं भाजपाला वाटत असल्यानं त्याचप्रमाणे अन्य समीकरणही जुळत असल्यानं विखे पाटील यांच्या नावाचा विचार मुख्यमंत्री पदासाठी सुरू असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अजून यायचा आहे, मात्र तोपर्यंत अनेक नवीन राजकीय समीकरण चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे भाजपाचे सहकारातले ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. सगळीकडे ही चर्चा जोरात सुरू असताना शिंदे गटातही चर्चा सुरू झाली आहे. खुद्द शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनीही विखेंच्या मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली आहे. कदाचित मी कधी हनुमान महाराजांसारखा एखादा त्याचा भक्त असतो चिरून दाखवला असता की माझ्या हृदयामध्ये विखे पाटील साहेब मुख्यमंत्री व्हाव्यात. विखे पाटील साहेब आहे मुख्यमंत्री. आता एकनाथ शिंदे साहेब आहे. आज एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना जी महत्वाची जबाबदारी दिली महसूल हे महसूलमध्ये ज्या पद्धतीने अत्याधुनिक बदल होऊ लागले हे माझ्या मी राजकारण अनेक दिवसापासून करतोय. रेतीचा प्रश्न असेल, जमीन मोजणीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रश्न असेल, त्या सर्वमध्ये शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते माझ्या कृषी मंत्री म्हणजे ते मुख्यमंत्री होणे योग्य नेते आहेत. मराठा मुख्यमंत्री बघताय सगळीकडे आणि विखे पाटीलांच्याबद्दल विखे पाटील साहेब की मराठे आणि एकनाथ शिंदे साहेब की मराठे. आता आमचे आदरणीय सन्माननीय नेते मार्गदर्शक सासूबाई हे बी मराठे आहे म्हणून हे लोकप्रिय मराठे माझ्या हृदयामध्ये आहे. आणि कुणाला वाटणार नाही का आपला मित्र काहीतरी व्हावं. मी तर म्हणतो की त्याच्या पुढे जाऊन यावं परत यांना अडचण येणार नाही. जे मित्र आहेत विचार भावनिक माणूस आहे भावनेच्या भरात तो बोललो ते बोलले परंतु असं आहे की आज राज्य मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे नेते मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणे काम करतं. आम्हाला नेतृत्व हे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आहे. मला वाटतं ही सगळी चर्चा व्यर्थ आहे. मुख्यमंत्री बदलण्याची मुख्यमंत्र्याबद्दल पदी त्या ठिकाणी दावा करण्याची असं आहे की ह्या सगळ्या कल्पकुलित बातम्या आहेत, काय अर्थ नाही आहे.